शांती, आपुलकी, दया आणि प्रेमाचा संदेश देणारा नाताळ हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. तर या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. अहमदनगर शहरात नाताळचा सण साजरा होत असताना ह्यूम मेमोरियल चर्च पहिली मंडळी यांना एक ऐतिहासिक वारसा लाभलाय असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय. नाताळ सणानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी ह्यूम मेमोरियल चर्च पहिली मंडळी येथे जाऊन ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. सोसोपर्व असण्यास कार्य आता उपस्थित झाल्या सर्वच या चर्चे सर्व सभासदमध्ये सर्व पाळ्यांवर सर्व उपस्थित पत्रकारांवर सर्व महिलावर सर्व बालमित्र खरं तर आपला नाताळचा सण आज जगामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं त्या धर्तीवरती आपल्या नगर शहरामध्ये देखील एक वेगळा वारसा हे आपल्या सर्व सगळ्या बांधवांचा आहे. त्या अगदी पुरातन काळापासून आपण जर पाहिलं तर जुना इतिहास जर पाहिला जशी या चर्चची निर्मिती झाली तर त्यावेळेस पासून एक मोठा समुदाय हे आपल्या नगरमध्ये देखील पूर्वीपासून व्यवस्था करत आहे आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तसा शहराचा विस्तार झाला तर वेगवेगळ्या भागामध्ये आपली सर्व समाज मंडळी आणि त्या त्या ठिकाणी अगदी अध्यात्म जोपासणारी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून कुठेतरी सगळ्या परिसरामध्ये एक आपल्याला सगळी मंडळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आणि त्या त्या चर्चमध्ये गेलं तर सगळी सभासद मंडळी त्या चर्चमध्ये सजावट करत असतात. गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळे धार्मिक उपक्रम सामाजिक उपक्रम आपल्या ह्या क्रिसमसच्या निमित्तानं आपल्याकडे सगळीकडे साजरा होत असताना खूप पाहायला मिळतात आणि तशाच पद्धतीने आपलं खरं तर एक प्रमुख चर्च आहे. ही नगरचा एक प्रमुख चर्च असल्या कारणानं प्रत्येकाची एक वेगळी श्रद्धा आणि आस्था या आपल्या चर्चेनिमित्तात देखील करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनाच मनपूर्वक या नाताळच्या निमित्ताने मी हार्दिक आणि शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या आता नवीन वर्ष देखील सुरू होणार आहे. जसं नाताळ उत्सव आपण साजरा करतो तर तसं नवीन वर्षाची देखील एक चांगली सुरुवात ही आपल्याकडे होणार आहे. तर आपल्या या नवीन वर्षाच्या निमित्ताने देखील नाताळच्या निमित्ताने आपल्याला सर्वच उपस्थित नगरवासियांना मी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. येणारं वर्ष हे आपलं चांगलं आरोग्यदायी देशदायी आणि फलदायी जावं अशीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वर प्रार्थना करतो. आपल्या सर्व उपस्थित मंडळींना सर्व नगरवासियांना या नाताळच्या हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.